enable. व्यवसाय, शिक्षण किंवा नोकरीसाठी बरेच लोक गावातून शहरात प्रवास करतात आणि मग सुरू होते शहरात राहायला जागा मिळवण्याची धडपड. चांगला एरिया, कमी भाडं आणि प्रशस्त रूम अशा अपेक्षा घेऊन लोक घर शोधू लागतात. पण सर्वच अपेक्षा पूर्ण होतातच असं नाही. भाडं कमी असलं तर घर लांब असतं आणि घर जवळ असलं तर एरिया खराब असतो. अशा बऱ्याच अडचणी शहरात घर शोधताना येतात आणि असाच काहीसा त्रास घर मालकांना सुद्धा घर भाड्यावर देताना होतो. आपल्या घरी भाड्याने राहणारी व्यक्ती चांगली आहे की नाही, वेळेवर पैसे देईल की नाही, किंवा घराचा दुरुपयोग तर नाही ना करणार, असे बरेच प्रश्न घर मालकाला सतत सतावत असतात. यावर एक उत्तम उपाय नेस्टअवे या कंपनीने शोधला आहे. 2015 साली सुरू झालेल्या नेस्टअवे कंपनीनं भाड्यानं राहणाऱ्या लोकांसाठी आणि घर मालकांसाठी एक चांगला कॉन्सेप्ट सुरू केला आहे. वेन वी स्टार्टेड विथ दिस, दिस वॉज अ रिअल टाईम प्रॉब्लम बट वॉट एव्हरी यूथ ऑर वॉट एव्हरी पर्सन हॅज फेस्ड इन द सोसायटी ऑर इन द सिटी, बिकॉज एव्हरी वन हॅज मूव्ह फ्रॉम वन सिटी टू अनदर सिटी अँड द सिटी बिकम्स अनफॅमिलियर टू दॅम अँड पीपल स्टार्ट जजिंग दॅम ऑन मेरिटल स्टेटस ऑर एनिथिंग. So they really want to become part of this and solve this problem by, you know, by contributing in any part, whether it can be tech or it can be law or it can be sales or it can be operation or anything. So it's not like something which we are solving on tech or laptop, because it's a real time problem. You need to go to the society, you need to go to the owners, you need to convince them to, you know, onboard the house for on bachelor's model and then help 4 or 6 bachelors find a house without any hassles, without questions to them. देशातील 12 शहरांमध्ये नेस्टअवे कार्यरत असून त्यांचा 40,000 पेक्षा जास्त कस्टमर बेस आहे. नेस्टअवे सुरू करताना फाउंडर्सनी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम ओळखला आणि तो म्हणजे घर मिळवण्याचा. सोसायटीच्या निरनिराळ्या नियमांमुळे बऱ्याच लोकांना घर शोधताना प्रॉब्लेम्स होतात. खास करून तरुण पिढीला घर मालकाला आणि भाडेकरूला सोप्या पद्धतीनं व्यवहार करता येईल असे उपाय नेस्टअवेनं तयार केले. एकाच बिल्डिंगमध्ये माझ्याकडे 4 फ्लॅट आहे, तर ह्या 4 फ्लॅटमध्ये मी कोण ना कोण भाड्यांनी ठेवतच होतो. पण एकदा एक मुलगा आला आणि तो म्हणला की अंकल, तुमचा जो फ्लॅट आहे तो मला पूर्ण देऊ शकाल का? मी म्हटलं तुला, त्याचं भाडं म्हटलं 18,000 रुपये आहे आणि मी एकट्याला कसं काय देऊ शकेन. तो म्हणला नाही, माझी कंपनी जी आहे नेस्टअवे म्हणून आता पुण्यात आलेली आहे आणि ते आता पहिले 4 फ्लॅट आत्ता आम्ही पुण्यात घेत आहोत, तर आपण तुमचाच फ्लॅट पहिल्यांदा घेतला तर काय तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मी म्हटलं की ठीक आहे, नेस्टअवे ही जी कंपनी आहे त्याच्याबद्दल मला माहिती सांग. मग त्याला फंडिंग कोणी केलेलं आहे, तर मला असं दिसून आलं की फंडिंग करणारे हे सगळे फॉरेनमधले होते त्यावेळेला, आणि नंतर मग इवन भारतीय लोकांनीसुद्धा त्याला फंडिंग केलं आणि आता ते मोठ्या प्रमाणात आपलं एक्सपान्शन करणार आहेत, म्हणजे बेंगलोरबरोबर हैदराबाद, पुणे, दिल्ली, मुंबई ह्या ठिकाणीसुद्धा ते जाणार आहेत हे आम्हाला त्यांनी सांगितलं. त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मला तेही डिटेल कळालं आणि त्यांचं वर्किंग कसं चालतं, त्यांच्या लीगल टर्म्स काय असतात, त्यांची आपल्याला हेल्प काय काय मिळते हे त्यांनी मला व्यवस्थित समजावून दिलं. भाडेकरूची सर्व माहिती नेस्टअवेच्या वेबसाईटवर तर आहेच, पण नेस्टअवेचा ॲप सुद्धा तितकाच उपयुक्त आहे. माझ्या फ्लॅटमध्ये कोण राहतो तुम्हाला माहिती आहे का, असं जर कोणी मला प्रश्न विचारला तर मी त्याला माझा मोबाईल काढतो आणि म्हणतो हे बघ, तुमच्या बिल्डिंगमध्ये माझा कुठला फ्लॅट आहे जरा नाव सांगा. मग त्यानं विचारलं की मी म्हणतो की हे बघ, हे एवढे लोक आत्तापर्यंत राहून गेले आणि आत्ता एवढे राहत आहेत. अच्छा असं आहे का, म्हणजे एवढं सोफेस्टिकेटेड आहेत का, असं ते मला विचारतात. म्हणतो हो, त्यांचं तुम्हाला आधार कार्ड पाहिजे का, त्यांचं कुठल्या कंपनीत काम करत आहेत माहिती पाहिजे का, तीसुद्धा इथे बटन दाबल्यावर मिळते. त्यामुळे माझ्या
भाड्यात माझ्या घरामध्ये भाड्याने कोण राहतो हे सुद्धा मला अगदी पाठच ठेवायला पाहिजे असं मला नाही. आत्ता माझ्या चार फ्लॅटमध्ये जवळजवळ आत्तापर्यंत 30 ते 40 तरी लोक राहून गेलेले आहेत किंवा राहत आहेत अशी परिस्थिती आज आहे. द यूथ ऑफ इंडिया, वेदर दे आर मेन ऑर वुमेन, बॉईज ऑर गर्ल्स, दे आर फेसिंग अ मेजर हाउसिंग प्रॉब्लम. Either they're facing a problem because it's difficult for an individual who's just started his career to be able to find a house, or it is difficult because of any other issues like community issues, or or they're not able to find a location that is convenient for them in front of their office. So Nestaway was founded in order to bring owners and tenants together in order to provide owners the satisfaction and guarantee of a company with the strength and backing of Nestaway, and tenants with the satisfaction and guarantee that they will get a room or a bed or a flat in their budget at a location that's convenient for them, and it's almost fully managed so that they do not have to worry about minor issues like DTH or Wi-Fi. They do not have to worry about minor issues like an electrical issue or a plumbing issue or a carpentry issue, and essentially that's it. नागपूरवरून पुण्यात नोकरीसाठी आलेल्या रत्नदीपला नोकरीसोबत घर शोधायला वेळ मिळत नव्हता, पण नेस्टवेच्या संपर्कात येताच रत्नदीपच्या सगळ्या अडचणी दूर झाल्या. त्याच्यावेळेस मी पुण्यामध्ये आलो होतो, तर तेव्हा मला नेस्टवे फक्त मी ऐकलं होतं बऱ्याच वेळ मित्रांकडून यांच्याकडून, पण एक्झॅक्टली नेस्टवे करतं काय हे मला काहीच माहिती नव्हतं. जस्ट आयडिया होती, बेसिक आयडिया, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यात येऊन एखादं रेंट फाइंड आउट करणं, आणि ते पण रेंटेड, तर ते हेक्टिक जॉब होता कारण पुण्यात यायचा आणि परत ब्रोकरेज वगैरे या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या मी, आणि डबल ब्रोकरेज देऊन हवा तसा फ्लॅट आणि सर्व ॲम्युनिटीज या लेस प्राईजमध्ये ते मिळणं खूप डिफिकल्ट होतं. तर ज्यावेळेस मी माझ्या मित्राकडून ऐकलं की नेस्टवे एक कंपनी आहे तिथे की जी रेंट आउट करते, फुल्ली फर्निश्ड फ्लॅट देते, फुल्ली फर्निश्ड दॅट इज नॉट पॉसिबल इन पुणे ॲटलीस्ट, की आपल्याला जर इंडिव्हिज्युअल मी बघायला गेलो तर ते पॉसिबल नाही आहे. तर ज्यावेळेस मी ऐकलं आणि मी ज्यावेळेस फाईंड आउट केलं, जस्ट मी साईट चेक केली नेस्टवेचे, मला मल्टिपल ऑप्शन्स तिथं भेटून गेले आणि मला जे लोकेशन हवं होतं ते मला तिथं भेटलं. नेस्टवे जेव्हा आपण फाऊंड केलं होतं तेव्हा बेसिकली पुणेमध्ये आपण आधी स्टार्टिंगमध्ये मेन एरियाज आपण कवर केलेले होते, ज्याच्यामध्ये जे काही आय टी पार्कच्या जवळ आपले एरियाज होते ते आपण वी ट्राईड अँड कवर दॅट, आणि त्याच्यानंतर हळूहळू आम्ही आपण एक्सपांड करायला प्रयत्न केला. तर आत्ता सध्याला मी जो झोन बघतो आहे तो आहे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड आता बेसिकली पुण्यासारखं, जसं पुणे वेगळं आहे तसं पिंपरी चिंचवड एक पूर्ण सिटी वेगळी आहे, त्याचे डिमांड्स वेगळे आहेत. जसं पुण्याचे डिमांड्स आहेत तसे पिंपरी चिंचवडचे डिमांड्स वेगळे आहेत. तर बेसिकली पिंपरी चिंचवडमध्ये आत्ता आय टी हब असल्यामुळे तिकडच्या डिमांड किंवा तिकडचे रेट्स वगैरे त्याच्यावर आपण अभ्यास करून आता पुढे एक्सपांड करतो आहे. जसं की रिसेंटली आपण एक नवीन एरिया एक्सप्लोअर केला आहे, रावेत निगडीमध्ये आपण फ्लॅट्स आणतो आहे किंवा मोशी या एरियामध्ये आपण फ्लॅट्स आणतो आहे, जेणेकरून आपण एक्सप्लोअर करताना आपल्याला वाटलं होतं की जर आय टी पार्कच्या जवळ आहे, जसं तळावडी आय टी पार्कच्या साईडला आहे, तर त्याच्या खूपच जवळ तो एरिया पडतो आहे आणि नॉट इवन इन 5,000, 5,000 खूप कमी 3,500 आसपास आपण तिथे बेड प्राईस चालू केलेला आहे आणि क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही आहे. लाईफस्टाईल सेम असणार आहे जे आपली स्टँडर्ड आहे पूर्ण नेस्टवेमध्ये. तर त्याच्यामुळे आपला तिथे रिस्पॉन्स खूप चांगला आला आणि आपला बिझनेस तिथेही आता खूप चांगला चालू आहे. बेसिकली डिमांड तिथे खूप चांगली आहे आणि रिस्पॉन्स पण लोकांचा खूप चांगला येतो त्या एरियामध्ये. नेस्टवेची टीम सतत नवीन नवीन पद्धतीनं क्लायंट्स आणि कस्टमर्ससाठी उपाय शोधण्यात आणि उत्तम सर्व्हिस देण्यासाठी प्रयत्न करते. त्यांच्या ह्याच प्रयत्नांमुळे रत्नदीप सारख्या अनेक तरुणांना मनासारखं घर भाड्यानं मिळवणं शक्य झालंय. भाड्यानं घर मिळवायचं तर प्रचंड त्रास सहन करावा लागतो, ते झाल्यावर फर्निचरचा खर्च, मग टीव्ही आणि फ्रीजचा खर्च, पण हे सगळं जर फ्लॅट सोबत मिळालं तर किती बरं होईल, नाही का? मला त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲम्युनिटीज लेस रेंटमध्ये मला भेटल्या, जसं की 6,000 रेंट होतं आणि ॲम्युनिटीजमध्ये तुम्ही जर विचारलं तर मग त्याच्यामध्ये फ्रीज होता, वॉशिंग मशीन, AC इन्क्लुडिंग ऑल, म्हणजे इवन तुम्हाला युटेन्सिल्स पण मिळतात त्याच्यामध्ये. तर ही फॅसिलिटी मला नाही वाटत की दुसरं कुठे आपण जर इंडिव्हिज्युअल सर्च करायला गेलोत मार्केटमध्ये तर ते भेटेल असं मला नाही वाटत. तर त्यावेळेस मला ज्यावेळेस मी बघितलं आणि मला हे भेटलं, घरामध्ये एखादा CFL जर बिघडला
बंद पडली एखादी ट्यूबलाईट, तर मला कुणाला इलेक्ट्रिशियनला जाऊन फोन करायची गरज नाही आहे. मी डिरेक्टली फक्त जस्ट मी ॲपवर जाऊ शकतो, ॲपवरून लॉग इन करू शकतो आणि मी कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. थ्रू दॅट मग मला त्यांच्याकडून सर्व्हिस मिळते, त्यांचे इलेक्ट्रिशियन्स येतात, एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याकडे, स्पेशली जे प्रोफेशनल आहेत ते येतात आणि ते सॉल्व्ह करतात इश्यू. मग त्याच्यामुळे मला असं पर्टिक्युलरली मला माझा जॉब सोडून मला दुसऱ्या गोष्टीकडे मला जास्त डायव्हर्ट करावं लागत नाही. तर त्याच्यामुळे माझ्या बऱ्याचशा गोष्टीज इंडिव्हिज्युअली नेस्टवे स्वतः सॉल्व्ह करते. भाडं देताना जर कधी उशीर झाला तर बऱ्याच वेळा घरमालक नाराज होतो आणि भाडेकरू सोबत त्याचे वादही होण्याची शक्यता असते. पण नेस्टवेच्या फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या लोकांना ह्याची अजिबात भीती नाही. रेंट आपण बऱ्याच वेळेला जर इंडिव्हिज्युअल मी जर कुठे राहायला गेलो तर त्या केसमध्ये मला टाईम टू टाईम आणि ओनरची बऱ्याच वेळेला कंप्लेंट येते की टाईम टू टाईम मला रेंट हवं, किंवा एक दोन तीन दिवस आधी मागतात बरेचसे ओनर आणि ते मला नाही दिलं तर मग परत त्यांचे हॅरॅसमेंट चालू होते. तर या सगळ्या गोष्टी मी नेस्टवे थ्रू हे करू शकलो. याचं कारण असं की मी समजा त्यांची जी ड्यू डेट असते 5 तारीख, तर समजा तोपर्यंत मी जर पे केलं तर काही प्रॉब्लेम नाही आणि हॅझल फ्री सर्व्हिस असल्यामुळे ओनरची हेक्टिक नाही आहे, कारण ओनर डिरेक्टली कॉन्टॅक्ट करतात नेस्टवेसोबत. नेस्टवेच्या सर्व्हिसेसने पुण्यातल्या रत्नदीपच्या राहण्याचा प्रश्न तर सोप्या पद्धतीनं सुटला, म्हणून तोच नेस्टवेवर सध्या प्रचंड खुश आहे. ऍक्च्युली याच्या बाबतीत मला सांगायला एक गोष्ट आवडेल की नेस्टवे जे आहे तर ते पुण्यामध्ये आणि जेवढ्या सिटीमध्ये चालू आहे, मी बऱ्याच सिटीमध्ये ऐकलेलं आहे की बाकीच्या सिटीमध्ये पण ऑल मेट्रोसाठी त्यांनी टॅप केलेल्या आहेत, तर तिथे सगळीकडे चांगलं चालू आहे. आणि पुण्याबाबतीत मी ज्यावेळेस, कारण यावेळेस इथे आलो, आता एखाद्या मी स्लम एरियामधून ज्यावेळेस पुण्यामध्ये येतो आहे तर मला माहिती नाही की इथे कुठे बुक करायचा फ्लॅट आणि मला काहीच माहिती नाही आहे एरियाच्या बाबतीत. तर मला वाटतं की नेस्टवे एकमेव पोर्टल आहे की जिथे मी डिरेक्टली, मी समजा जर घरी असेल तर मी तिथून पण डिरेक्टली एखादा ॲज अ युजर मी लॉग इन करू शकतो, म्हणजे मी सर्च करू शकतो साईट आणि व्हिजिट शेड्यूल करू शकतो. तर त्यांचे जी स्पेशल टीम आहे, त्यांचे जे मॅनेजर्स आहेत किंवा जे काही त्यांचे एक्झिक्युटिव्ह आहेत ते मला येतात पर्सनली दाखवतात फ्लॅट आणि फ्लॅट दाखवल्यानंतर मला जो आवडेल ते मी बुक करू शकतो. आणि लेस रेंट जे आहे ते आपण जर इंडिव्हिज्युअल फ्लॅट घेतला तर त्याच्या कंपॅरेटिव्हली सिमिलर तेवढंच रेंट आहे. पण याच्यामध्ये मला फुल्ली फर्निश्ड फ्लॅट मिळतो आणि विथ ऑल ॲम्युनिटीज आणि सर्व्हिसेस पण सर्व नेस्टवे देतात. तर त्याच्यामुळे मी याला ऑब्व्हियसली रेकमेंड 5 स्टारने करेन. पुण्यात नेस्टवे फारच पॉप्युलर होत आहे आणि म्हणूनच नेस्टवे आता संपूर्ण पुणे शहरात एक्सपांड होण्याच्या प्रयत्नात आहे. I'm happy and proud to say that just in a short while, we have grown to up to 700 houses and over 3,000 tenants in the Pune area. Now, in the next few months, in 2018 itself, we are going to grow denser. We are expanding all across Pune, north, south, east, west. We're going all the way up to Moshi in the north, all the way up to Katraj in the south, all the way up to Hinjewadi and other western areas, all the way up to Wagholi and other eastern areas in Pune, in order to provide both owners and tenants the facilities and services that Nestaway and Nestaway's technology can offer them. मुंबई मायानगरी, सगळ्यांना आवडणारी, सगळ्यांना आपल्यात सामावून घेणारी. देशभरातून लोक इथं शिकायला, व्यवसाय करायला आणि नोकरीच्या निमित्तानं येतात. मात्र इथे घर भाड्यानं मिळवणं म्हणजे तारेवरची कसरत असते. पण मुंबईत सुद्धा नेस्टवे आता सगळ्यांना मदत करायला सज्ज आहे. As you know, मुंबई क्योंकि तीन साइड तो हमारे सी से ही है, तो प्रॉपर्टी एक्सपेंशन जो है मुंबई सिटी जो में जो हुआ है वो वर्टिकल एक्सपेंशन हुआ है. तो यहाँ पे ये प्रॉब्लम और ज़्यादा डिफ़िकल्ट है. अगर किसी से भी आप पूछें, यहाँ पे मीडिया इंडस्ट्री के लोग आ रहे हैं, यहाँ बैंकिंग इंडस्ट्री के लिए लोग आ रहे हैं, यहाँ आपके बिज़नेस के लिए हार्बर, इतनी सारी इंडस्ट्री के लोग आ रहे हैं, तो उनके लिए घर ढूंढना और मुश्किल हो जाता है गिवन जोग्राफिकल स्ट्रक्चर ऑफ मुंबई. दैट्स द रीज़न नेस्टवे यहाँ पे एक और ज़्यादा एक एसेंशियल सर्विस बन जाती है लोगों के लिए, जहाँ पे वो डायरेक्टली जाएँ और बुक कर सकते हैं डायरेक्ट. दैट्स द रीज़न वी थिंक कि मुंबई इज़ वेरी इंपॉर्टेंट एंड मुंबई को हम लोग एक अलग तरीके से देख रहे हैं
और मुंबई उस तरीके से पोटेंशियल में ग्रो भी कर रहा है. व्हाट वी फील इज वी आर नॉट ओनली सॉल्विंग अ बिजनेस प्रॉब्लम हियर, वी आर ऑल्सो सॉल्विंग अ प्रॉब्लम फॉर द कम्युनिटी विच इज फेसिंग हु कम्स टू मुंबई एंड फेस दिस ह्यूज लैंड क्राइसिस. घर घेतल्यानंतर बरेच लोक कामानिमित्त परदेशी स्थायिक होतात, पण भाड्याने दिलेल्या घराची संपूर्ण माहिती त्यांना नेस्टवेच्या ॲपवर आता बघता येते. नेस्टवेने घरमालक आणि भाडेकरूंचं जीवन सोपं केलंय. माझी ठाण्यात एक प्रॉपर्टी होती 2 BHK फ्लॅट माझ्या भाऊजींचा, जे की आता लंडनला राहतात, तर त्यांची प्रॉपर्टी मी सर्व हँडल करायचो, तर मला ती रेंट आउट करायची होती. अलग अलग प्लॅटफॉर्मला मी भरपूर ट्राय केलं, शोधलं, पण मला प्रॉपर वे काय भेटला नाही. तर मला एका फ्रेंडच्या रेफरन्सने मला नेस्टवेचं नाव दिलं, मी नेस्टवेला कॉन्टॅक्ट केलं, तर त्यांनी माझी प्रॉपर्टी घेतली. रेंट आउटचं, लीगलचं, मेंटेनन्स सर्व पार्ट नेस्टवे हँडल करतं. भरपूर चांगली त्यांची पद्धत आहे, सोपी पद्धत आहे. माझ्या भाऊजीने तिकडे बसल्या बसल्या डॅशबोर्डला बसून सर्व टेनंटची नाव, पत्ता, रेंट हे सर्व आम्हाला कळतं. सर्व चांगलं आहे. इवन मेंटेनन्स पार्ट, जसे दुसऱ्या प्लॅटफॉर्मला जर टेनंटचे काही इश्यू झाले तर ते सॉल्व्ह करा, भरपूर इश्यू व्हायचे, म्हणजे मला पण कामधंदा सोडून त्यांच्या मागे धावायला लागायचं. पण ह्यामध्ये सर्व नेस्टवे करतं, एक सिंगल क्लिकवर टेनंटचे जे पण प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह होतात. इवन आमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, आमचे काय क्वेरी आहेत, तेही सॉल्व्ह होतात. एक सिंगल कॉन्टॅक्ट बनलं आणि एकदम आम्ही इझी झालो आणि फ्लॅट देऊन आम्ही भरपूर खुश आहेत नेस्टवेला. नेस्टवेनं घरमालक आणि भाडेकरूंचं जीवन सोपं केलेलं आहेच, पण त्याचबरोबर प्रॉपर्टीमध्ये डील करणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा रोजगाराचा नवीन पर्याय दिलाय. याच्या आधी म्हणजे जिथे कामाला होतो ना तिथे माझा इन्कम जरा कमी होता, पण आता मी चांगल्या पद्धतीने मल्टिप्लिकेशनमध्ये माझा इन्कम आहे आणि मी खूप सारा वेळ देऊ शकतो आता माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या अदर एज्युकेशनसाठी आणि जे काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जे करायची असतात मला त्यासाठी पण देऊ शकतो आणि मी एक चांगल्या पद्धतीने एक बिझनेस ग्रो करू शकतो माझा स्वतःचा नेस्टवेल आल्यामुळे. आणि एक मार्केटमध्ये जो सिगमेंट आहे, जो पोकळी आहे बॅचलर्सची, ती नेस्टवेमध्ये भरली आणि तो एक खूप मोठा एक वास्ट बिझनेस आहे आणि तो मला वाटतं तो मी कॅच करून चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये अर्न करू शकतो पुढचे. माझे खूप सारे ओनर्स आहेत, त्यांनी मला स्वतः फीडबॅक दिला की नॉर्मल PG जे चालवतात आणि नेस्टवेच्या PG खूप एक चांगल्या लेवलचं आहे, म्हणजे एक कॉर्पोरेट लेवलला त्यांना घेऊन गेलं, त्यामुळे मग ते एक चांगलं वाटतं त्यांना. त्यामुळे मला पण असं वाटतं की एक चांगला सेगमेंट क्रिएट झाला आहे आपल्यासाठी आणि या खिजिक फार कमी जण आहे, त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने अर्न केला मी. नागपूरवरून आलेल्या अक्षयला मुंबईत रूम शोधताना फारच त्रास झाला, पण नेस्टवे बरोबर कनेक्ट झाल्यानंतर त्याच्या सर्व प्रॉब्लेम्सना उत्तम सोल्युशन मिळालं. नेस्टवेचं मी कन्सेप्ट माझ्या मित्राकडून ऐकलं, त्यांनी मला सांगितलं की पूर्ण फुल्ली फर्निश हाऊस देतात हे लोक, अजून इथे सर्वच अवेलेबल असतं. जेव्हा मी स्वतःहून येऊन बघितलं तेव्हा मला सर्व काही भेटलं इथे, फ्रॉम युटेन्सिल्स टू बेडशीट्स, इवन मला कवर्ड स्वतःचा यूज करायला सिंगल. मी दुसऱ्याकडे जेव्हा बघत होतो PG वगैरे तेव्हा ते लोक हॉलमध्ये सुद्धा अकोमोडेट वगैरे करत होते, पण नेस्टवेमध्ये असं काही नाही, फक्त बेडरूम अलोकेशन्स असतात. तर ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ते खूप चांगलं मेंटेन केलं आहे नेस्टवेने. अजून मला बाकीचे जे गोष्टी आहे, रेंट भरायचं आहे, सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे, ते सर्व यांच्या ॲप थ्रू होतं, तर ते खूप कन्व्हिनियंट आहे कारण की मला कोणाला जाऊन कॅश नाही द्यायचं आहे, अजून कोणाला चेकसुद्धा नाही द्यायचं आहे, तर एव्हरीथिंग इज ऑनलाईन, सो आय एम क्वाईट सॅटिस्फाईड विथ इट. फक्त मुंबई पुणेच नाही तर देशातल्या बऱ्याच महत्त्वाच्या मेट्रो शहरांमध्ये नेस्टवे ओनर आणि टेनंट्सना घर रेंटवर देण्याघेण्यासाठी उत्तम पद्धतीनं आज मदत करते. Focus. Ideate. Innovate. Enable.